मुट्ठी में कुछ सपने लेकर भरकर जीवों में आशाएं, दिल में है अरमान यही कुछ कर जाए कुछ कर जाए। गुजरात ज्यांची जन्मभूमि पण सोलापूर ज्यांची कर्मभूमि झाली असे बांधकाम क्षेत्रातील सर्वात जुने अनुभवी आयएमपी ग्रीन्सचे श्रीयुत संजय पटेल। संजय जी यांचे वडील ईश्वर भाई पटेल हे पीडब्ल्यूडी मध्ये कार्यकारी अभियंता होते। त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन 1963 साली स्वतःचा व्यवसाय सुरू केला। वडिलांच्या बांधकाम व्यवसायातच यायचे म्हणून संजय यांनी बेंगलोर युनिव्हर्सिटी मधून सिव्हिल इंजिनिअरिंग ची पदवी घेतली। शिक्षण चालू असतानाच ते वडिलांना व्यवसायातही मदत करायचे। सोलापूर सहकारी सूतगिरणी, यशवंत सूतगिरणी, सांगोला सूतगिरणी, सिद्धेश्वर साखर कारखाना, इंदापूर सहकारी साखर कारखाना, पोलीस डिपार्टमेंट साठीचे रेसिडेंशियल प्रोजेक्ट्स, अकलूज मधील पोलीस लाईन, हिंदुस्थान पेट्रोलियम हे सर्व प्रोजेक्ट आयएमपी कन्स्ट्रक्शन्सने केले। इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यावर 1996 पासून संजयजी या बिझनेसमध्ये पूर्णपणे उतरले। त्यानंतर 2013 साली त्यांनी आयएमपी रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू केली आणि आयएमपी ग्रीन्स फेज 1 हा 450 फ्लॅट्सचा पहिला प्रोजेक्ट यशस्वीपणे पूर्ण केला। आयएमपी ग्रीन्स फेज 1 ला बेस्ट प्रोजेक्ट ऑफ द इयर 2017-18 चा अवॉर्ड ही अल्ट्राटेक सिमेंट कंपनी कडून मिळाला आहे। आयएमपी ग्रीन्स फेज 2 हा त्यांचा सध्याचा चालू प्रकल्प। संजयजींचा मुलगा मीत याने यूएस मधून एमएस इन डिजिटल मार्केटिंग ची पदवी घेतली असून त्याच्या शिक्षणाचाही वापर ते आपल्या व्यवसायासाठी करून घेत असल्याचे संजयजी सांगतात। कम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केलं लंडनवरून बर्मिंगहॅम सिटी युनिव्हर्सिटीमधून आणि नंतर माझ्या इथे बिझनेसमध्ये त्यांनी 2.5 वर्ष इथे अनुभव घेतलं। अनुभव घेतल्यानंतर त्यांना अजून वाटलं की अजून त्यांनी जास्त अभ्यास थोडं करावा म्हणून त्यांनी USला गेलं आणि तिकडे जाऊन त्यांनी MS केलं डिजिटल मार्केटिंगमध्ये अँड इंटरनॅशनल बिझनेसमध्ये। बाहेरचे डिजिटल मार्केटिंगचे अनुभव घेऊन ते उपयोग सोलापुरात कसं करावं त्याची त्यांनी इथे सुरुवात करेल। रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे प्रेसिडेंट असलेले संजयजी रोटरी क्लबच्या माध्यमातून समाज सेवेतही मग्न असतात। रोटरी क्लबच्या माध्यमातून अन्नपूर्णा योजना, कोविड लसीकरण अशी समाज उपयोगी कामे त्यांनी केली असून ज्येष्ठ नागरिकांसाठीही अनेक योजना आखल्याचेही ते सांगतात। सोलापुरात पहिल्यांदा सीनियर सिटीजन साठी एक नवीन प्रोजेक्ट चालू करणार आहोत। UKची आणि पुणेची संस्था आहे ज्याचे नाव आहे माया केअर फाउंडेशन म्हणून आणि त्यांचे सहकार्याने आम्ही सोलापुरात सीनियर सिटीजन जे आहे की ज्यांचे मुलं बाळं फॉरेनला राहतात त्यांना मदत कुठल्याही प्रकारची मुलं बाळाकडनं होत नसतात आणि असे सीनियर लोकांना बाहेर जाऊन शॉपिंग करणं किंवा त्यांचे ग्रॉसरीचे शॉपिंग करणं किंवा दुसरं कुठलं औषध वगैरे आणणं किंवा त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाणं वगैरे हे जे सर्व्हिसेस आहे ते आम्ही सोलापुरात चालू करणार आहोत। सिनियर सिटीजनसाठी, गरजू लोकांसाठी असं फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस देणार आहोत सोलापुरात। बांधकाम क्षेत्रात भरीव कामगिरी करून सोलापूरच्या वैभवात भर घातलेल्या श्रीयुत संजय पटेल यांना स्मार्ट महाराष्ट्र चॅनल आयोजित स्मार्ट 26 महाराष्ट्र प्राईड अवॉर्ड 2022 स्पॉन्सर्ड बाय क्रिस्टल डेव्हलपर्स, पॉवर्ड बाय वुडलँड फर्निचर द कम्प्लीट शोरूम, सपोर्टेड बाय दिबास कलेक्शन, बडा बिझनेस अँड स्टार बिझनेस ट्रेनिंग सोल्युशन्स अँड अपॉर्च्युनिटी। श्रीयुत संजय पटेल यांना स्मार्ट 26 महाराष्ट्र प्राईड अवॉर्ड 2022 प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे।